मेड़गाट आज महत्वपूर्ण दिवस आहे। आमदार राजकुमार जी पटेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी 900 कोटी रुपयाचा विकास निधी खेचून आणला आहे त्या कामाच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे जे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब, याशिवाय उद्योग मंत्री उदय सावंत साहेब, याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री प्रताप दादा जाधव या ठिकाणी लवकरच येत आगमन होतं। पण संपूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी जर व्यवस्था तुम्ही पाहत असाल तर भल्ला मोठा स्टेज करून ठेवलेला आहे। याशिवाय हजारो लोकांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे। 10 तारखेला एकूण या कार्यक्रमाचं सारं आयोजन होतं, पण उद्योग महर्षी रतनजी टाटा यांचं निधन झाल्याच्या ना हा साराच्या सारा कार्यक्रम देंगला होता। पण आज दुसऱ्या दिवशी एकूण या कार्यक्रमाची तयारी झाली असून हजारो जे आमच्या आदिवासी महिला त्या कार्यक्रमासाठी आल्या आहेत। बाहेर हजारो जे राजकुमार पटेल यांचे समर्थक आहेत साऱ्या कार्यक्रमासाठी आले असून लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। पण तत्पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राजकुमारजी पटेल साहेब जातीनं हजर आहेत। एकूण या संपूर्ण कार्यक्रमाचं काय काय प्लॅनिंग आहे हे त्याच्यातून आपण जाणून घेणार आहे। ऋषी भैया, 10 तारखेला मी मुलाखत घेते, तुम्ही सांगितलं कार्यक्रम होणार म्हणजे होणार, शेवटी तुम्ही कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलंय। 900 कोटी रुपयाचा एकूण निधी आहे, नेमका या 900 कोटी रुपयाच्या मेळघाटच्या विकासासाठी आपल्याला काय काय फायदा होणार आहे? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हे पंचवार्षिक मध्ये जेवढे पैसे भेटले आणि जेवढे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी दिले अजूनपर्यंत कोणीच दिले नाही। रस्त्यासाठी, विजेसाठी, दवाखान्यासाठी, इरिगेशनसाठी, सगळ्या गोष्टीसाठी। आता आमच्या इथे पंचायत समितीचं बिल्डिंग नव्हतं, आमच्या इथे हॉस्टेल नव्हतं, आमच्या इथे दवाखाना नव्हता, ते सगळे बिल्डिंग म्हणजे अजून आमचे 2 ग्रामीण रुग्णालय आणि 4 PSC ची अजून भूमिपूजनच राहिलेलं आहे। अरे मेळघाट मतदारसंघ एवढा मोठा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात एवढे पैसे देणे म्हणजे अशी काही साधी गोष्ट नाही आहे। ही काम फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीच आम्हाला दिलेलं आहे। आणि या कार्यक्रम घ्यायचे उद्देश फक्त एवढं की मी 5 वर्षात कोणतं काम केलेलं आहे हे दाखवासाठी फक्त मी हे कार्यक्रम घेतलेला आहे। आता भैया मला एक गोष्ट सांगा की उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब येतात एखाद्या उद्योगाचं पाहणारा, जेव्हा आपले सारे लोक तिकडे निर्वासित होऊन राहिले, रेफ्युजी होऊन राहिले, उद्योगाचं काहीतरी साहेबाच्या माध्यमातून करणं, आपला एखादा उद्योग आला पाहिजे असं तुमच्या मनात 100% आहे? आमच्या इथं APMC असो की MIDC असो फक्त जागा होते। आज आमचे MIDC काम सुरू आहे, 19 हेक्टर जागा MIDC आणि 4 एकर जागा APMC ची आहे। आता आज MIDC काम सुरू झालेलं आहे, रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, विजेचं काम सुरू झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था जोपर्यंत आपण त्यांना रस्ते, पाणी, वीज हे व्यवस्था करत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्ती उद्योग लावत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं APMC नव्हतं, APMC आमची भाड्याचे एक बिल्डिंग मध्ये सुरू होता, आता 10 कोटी रुपये आणलेला आहे, आणखी 8 कोटी रुपये येणार आहे, म्हणजे त्या 18 कोटी रुपयात आमची पूर्ण वालकाम होऊन जाते, शेतकरी भवन होऊन जाते, गोडाऊन होऊन जाते, गाडी होऊन जाते, सगळे होऊन जाते म्हणजे। आणि दुसरी गोष्ट आपण जे म्हणतात की आपले इथे मजुरी स्थलांतर होत आहे, म्हणजे ते स्थलांतर होऊ नये म्हणून आम्ही MIDC काम सुरू केलेलं आहे। आणि आता ठीक आहे, काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहिता लागल्यानंतर लगेच निवडणुका होणार आहे, बरोबर आहे, पण या पंचवार्षिक मध्ये तर आता सध्या तर होऊ शकत नाही, पण पुढच्या काळात नक्की त्यावर आम्ही विचार करू। तर माझ्यासोबत या ठिकाणचे राजकुमार पटेल याचे खंदे समर्थक तथा राजकुमार भैयाचे एक खास माणूस म्हणून पुऱ्या मेळघाटा याची ओळख आहे असे आमचे देवगावचे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक गजानन भाऊ येवले आहेत। गजानन भाऊ, आज उद्योग मंत्री आपल्या शहरात येत आहेत, धारणी देत आहेत, तर उद्योग मंत्र्याच्या कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे भाऊ, सांगा जरा मला। या मेळघाट मध्ये उद्योग मंत्री आल्यानंतर आम्हाला अशी अपेक्षा आहे की जे मेळघाट मध्ये आमच्या मजूर वर्गांचं जे नेहमी स्थलांतर होते यांना जर एखादा मोठा प्रोजेक्ट या मेळघाट मध्ये उद्योग मंत्र्यांनी जर दिला तर आमच्या हजारो लोकांना इथं गावीच रोजगार मिळेल आणि त्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल। आपण जर विचार केला तर मेळघाटात आता नैसर्गिक साधन संपत्ती कमी नाही आहे, मनुष्यबळ कमी नाही आहे, मग इतकं असूनही मेळघाटात विकासासाठी कोण नांग ठेवलं? जाणून बुजून मेळघाटावर आतापर्यंत अत्याचार झाल्यासारखं वाटून राहिला तुम्हाला? मेळघाट मध्ये हे अतिदुर्गम भाग आहे आणि यामध्ये आपले जे पुढारी होते यापूर्वी बरेच पुढाऱ्यांनी पाहिजे तसे प्रयत्न केलेत नाही, परंतु आमचे मेळघाटचे राजकुमारजी पटेल जे आमदार झालेत आणि यांनी
मेळघाटा करता जे आता 900 कोटीचे जे प्रोजेक्ट आणलेत यामध्ये अनेक आदिवासी लोकांच्या समस्या दूर होतील, दवाखान्याची समस्या दूर होईल, शिक्षणाचा मुद्दा दूर होईल असे अनेक प्रश्न राजकुमारजी पटेल यांनी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून निकाली काढलेले आहे आणि आज मुद्दामच इथं उद्योग मंत्र्यांना जे इथं आमंत्रित केलेलं आहे तो उद्योग मंत्र्यांनी जर या मेळघाट कडे लक्ष दिलं आणि थोडीशी कृपा जर केली तर निश्चितच आमच्या गरीब लोकांची समस्या सुटेल आणि सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल आणि स्थलांतर रुखेल।